ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या मारून मोठ्या प्रमाणावर खोटी बिलं काढली गेली आहेत. आणि म्हणूनच ही खोटी बिलं काढणारे, बोगस सह्या करणारे किंवा हुबेहूब काही प्रमाणपत्र बनवणारे हे महाभाग कोण आहेत याची चौकशी आता शासनाने केली पाहिजे. हे खरं तर जव्हारमधील एक नाव समोर येत आहे. आणि त्याचबरोबर नाशिकमध्ये एक मोठं रॅकेट आहे. हे जव्हार आणि नाशिक या दोन ठिकाणी ही सगळी लोक अत्यंत खोटेपणाने शासनाची फसवणूक करतायत. आणि म्हणूनच खोट्या सह्यांचा, खोट्या कागदपत्रांचा आधार घेऊन कोटीच्या कोटी उड्डाणं करणारे हे ठेकेदार कोण आहेत याची चौकशी शासनाने आता युद्धपातळीवर करायला पाहिजे. शासनाचा निधीचा मोठ्या प्रमाणावर अपहार झालेला आहे. हा अपहार शोधून काढून या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल केले पाहिजेत.